नमस्कार मी प्राध्यापक महादेव जोळ नव भारत टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत काय आहेत संजय शिंदे यांच्या पराभवाची कारणं होय माढा लोकसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते अतिशय तगडे उमेदवार होते संजय शिंदे यांचा जो झालेला पराभव आहे तो पराभव कुठल्या कारणांमुळे झाला कोणती कोणती महत्त्वाची कारणं आहेत त्या पराभवाला आणि या सगळ्या कारणांवरती आज आपण फोकस टाकणार आहोत पहिलं कारण आहे संजय शिंदे यांचा माढा लोकसभा मतदारसंघ जो पराभव झाला आहे त्या पराभवाचं पहिलं कारण आहे त्यांनी भाजपाला दिलेली जी सोडचिठ्ठी होती भाजपाकडून सत्ता मिळवली भाजपाच्या मदतीनं जिल्हा परिषदेवरती ते आले होते आणि भाजपाच्या मदतीनं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लोकसभा इलेक्शनसाठी स्वगृही परतनं पसंत केलं राष्ट्रवादीमध्ये परत जाणं त्यांनी पसंत केलं आणि इथेच खरा प्रॉब्लेम झाला त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा रोष ओढून घेतला भाजपच्या लोकांना त्यांनी दुखी केलं आणि तिथून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि हे एक महत्त्वाचं कारण मानलं जाईल मग तिथून पुढे सोलापूर इथले जे भाजपचे कार्यकर्ते होते या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक चंग बांधला की संजय शिंदे यांना लोकसभेमध्ये पराभूत करायचं नवे संजय शिंदे यांना लोकसभेमध्ये पराभूत करणं हा एकमेव त्यांचा अजेंडा बनला होता म्हणून त्यांचा पराभव झाला हे एक आपल्याला कारण सांगता येईल त्याचबरोबर दुसरं कारण आहे विजयसिंह मोहिते पाटील अकलूजचे जे विजयसिंह मोहिते पाटील आहेत त्यांचा सोलापूरच्या राजकारणामध्ये खूप मोठा दरारा आहे आणि गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून मोहिते पाटलांचं राजकारण राजकारणामधला त्यांचा दरारा आणि संपूर्ण जिल्ह्यावरती असलेली त्यांची कमांड हा एक महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला इथे मानता येईल त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिंह मोहिते पाटले यांनी सोडचिठ्ठी दिली राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश व, के भांदन, भांदन केला आणि आपल्याला माहीतच आहे संजय शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये असलेलं हे वैरत्व यांच्यामध्ये असलेलं राजकीय भांडण हे भांडण कुठेतरी या ठिकाणी अडचणीत आलं आणि सिंह मोहिते पाटील यांनी अतिशय ग्राउंड लेवलवरती प्रचार केला नव्हे त्यांनी संजय शिंदे यांच्या विरोधकाला शोधून शोधून मी म्हणतोय शोधून शोधून आणलं आणि त्यांच्या घरो घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना मतदान करण्यासाठीच सा आवाहन केलं हा एक खूप मोठा फॅक्टर इथे मांडता येईल तर विजयसिंह मोहिते पाटील यांनी जे संजय शिंदे यांचे विरोधक होते त्याचबरोबर त्यांचे जे जुने कार्यकर्ते होते या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांच्या घरोघरी गेले त्यांचे रुसवे फुगवे काढले आणि संजय शिंदे यांच्या विरोधामध्ये एक मोठी मोळी बांधण्याचा प्रयत्न केला आणि यातूनच संजय शिंदे यांच्या पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं तिसरं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की या निवडणुकीमध्ये तरुण मतदारांनी नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला एक साथ दिली आणि नरेंद्र मोदीं ज्याप्रमाणे एक आव्हान केलं तरुण मतदारांना की तरुणांनो तुमचं जे पहिलं मतदान आहे जो अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातला जो मतदार होता त्या मतदारांना मोदींनी आवाहन केलं होतं की तुमचं जे मतदान आहे ते देशसेवेसाठी जाऊ द्यात राष्ट्रहितासाठी जाऊ द्यात तुमचं मतदान वाया गेलं नाही पाहिजेत आणि या गोष्टींसाठी तरुण मतदारांनी कुठेतरी हे मोदींची जी साध आहे ती ऐकली आणि फक्त आपल्याला मोदींना मतदान करायचं आहे असा त्यांचा विश्वास होता म्हणून भाजपाला मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि इथेच संजय शिंदे यांचा पराभव झाला आणि रणजितसिंह निंबाळकर यांचा रणजितसिंह निंबाळकर यांचा विजय झाला तर तरुणांना असं वाटलं की आपण जे मतदान करणार आहोत ते फक्त एका व्यक्तीला मोदीला करणार आहोत एवढंच नव्हे तर मोदी ही व्यक्ती अशी आहे की जो आपला देश अगदी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षित ठेवेल एकमेव अशी मोदी ही व्यक्ती आहे की जो आपल्या देशाचं संरक्षण करेल एकमेव मोदीच अशी व्यक्ती आहे की जो आपल्या देशाला विकसित करेल एकमेव मोदीच अशी व्यक्ती आहे की जो पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये घुसून मारेल आणि अशी जी भावना सर्व तरुणांमध्ये सर्व भारतीयांमध्ये निर्माण झाली आणि या भावनेमुळं नक्कीच या ठिकाणी भाजपाला यश आलं मोदींना यश आलं आणि पर्यायानं सोलापूर माढ्यामध्ये देखील भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांना यश आलं आणि इथे संजय शिंदेचा पराभव झाला चौथं महत्वाचं कारण आपल्याला सांगता येईल की संजय शिंदे यांनी प्रचार करत असताना माढा आणि करमाळा हे त्यांच्या हक्काच्या मतदारसंघावरती थोडासा त्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना वाटलं की आपला हक्काचा मतदारसंघ आहे इथे आपण जास्त वेळ देत बसण्यापेक्षा आपण माढा मान खटाव तालुक्यांकडे जास्त लक्ष देऊयात आणि या साताऱ्यातील मान खटाव तालुक्यांकडे त्यांनी जास्त लक्ष देत असतानाच करमाळा आणि माढा हा जो हक्काचा घरचा मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ इथे दुर्लक्ष झालं म्हणजे या मतदारसंघावर असणारा अतिविश्वास हा संजय शिंदेना नडला आणि इथील या ठिकाणचे जे मतदार होते त्या मतदारांनी संजय शिंदेना आवश्यक तेवढं लीड दिलं नाही आणि इथेच परत एकदा संजय शिंदेंचा पराभव झाला पुढचं पाचवं जे कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल संजय शिंदे यांच्या पराभवाचं आणि ते कारण म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे मत जे इलेक्शन झालं जे राजकीय प्रचार झाला तर ही चुरस ही लढत फक्त संजय शिंदे आणि निंबाळकर रणजितसिंह निंबाळकर या दोघांमधली नसून असं वातावरण निर्माण झालं की ही लढत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये असल्याचं चित्र भासवलं गेलं आणि यामुळेच शरद पवार यांनी देखील पूर्वी माडा मतदारसंघामधून लोकसभेमध्ये ते गेले होते त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघामधून गेले असताना त्यांनी माड्याचा अजिबात विकास केला नव्हता हे देखील कित्येक लोकांच्या मनामध्ये होतं खुद्द शरद पवार जरी माडा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढले असते तरी देखील त्यांना कदाचित निसटता पराभवा का होईना त्यांच्या वाट्याला आला असता आणि या भावनेतून कित्येक मतदारांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती असणारा रोष तो स्पष्ट मतपेटीमधून दाखवला आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अतिशय चुरशीची लढत रंगत या ठिकाणी आणली होती त्यांनी अनेक कार्यकर्त्यांची बांधणी या मतदारसंघामध्ये केली होती आणि याच मतदारसंघामध्ये खुद्द मोदी साहेबांची एक सभा अकलूजमध्ये भरवली होती आणि या सर्व गोष्टींचा परिणाम माडा मतदारसंघावरती झाला आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचा काँग राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला पर्यायानं संजय शिंदे यांचा पराभव झाला आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला आणि हेच एक महत्त्वाचं कारण देखील आपल्याला म्हणता येईल संजय शिंदेंच्या पराभवांचं पुढचा सहावा एक फॅक्टर आपल्याला खूप महत्त्वाचा आहे त्याला देखील आपण डावलून चालणार नाही तो म्हणजे घरचा भेद असं म्हणायला काय हरकत नाही खुद्द अतुल खुपसे जे संजय शिंदे यांच्या गावच्या शेजारचे आहेत अतुल खुपसे यांनी देखील संजय शिंदे यांच्या विरोधात अतिशय आक्रमक भाषणबाजी केली त्यांच्यावरती मोठमोठे आरोप लावले आणि हे आरोप भाषणांमधून लोकांना ऐकायला आवडले लोकांनी त्या भाषणांना त्या आरोपांना दाद दिली लोकांना कदाचित ते आरोप खरे आहेत की काय असं देखील वाटलं आणि यामुळं लोकांमध्ये संजय शिंदेंच्याबद्दलची प्रतिमा बदलू लागली संजय शिंदे हे लोकांना पिळून खातील संजय शिंदे हे लोकांचा एकदा खासदार झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा विकास करणार नाहीत ते एक व्यावसायिक आहेत ते लोकांना वरती येऊ हो देत नाहीत अशा वेगवेगळ्या भावना लोकांमध्ये निर्माण झाल्या आता हे खऱ्या किती आणि खोट्या किती हा विषय शोधाचा जरी असला तरी अशा पद्धतीचं भासवण्यात आलं आणि यामुळं संजय शिंदे यांचा या ठिकाणी पराभव झाला असं देखील आपल्याला म्हणता येईल संजय मामा शिंदेचा जो पराभव झाला माढा लोकसभा मतदारसंघातून या पराभवाचं आणखीन पुढचे एक कारण आपल्याला असं घेता येईल की संजय शिंदे यांनी लोकसभेची तयारी केलीच नव्हती म्हणजे त्यांनी विधानसभेची तयारी केली होती करमाळा हा त्यांचा हक्काचा विधानसभा मतदारसंघ होता आणि त्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेव्हा ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली होती करमाळा तालुक्यामध्ये त्यांचा खूप मोठा मतदारसंघ निर्माण झाला खूप मोठा मतदार निर्माण झाला होता आणि या मतदार मतदारांचा विचार असा होता की संजय शिंदे यांनी विधानसभेसाठी उभं राहावं विधानसभा नक्कीच संजय शिंदे खेचून आणतील हा त्यांचा विचार होता आणि ऐन वेळेस त्यांना लोकसभेला उतरावं लागलं लोकसभेसाठी त्यांना तिकीट मिळालं आणि इथे लोकसभेची त्यांनी तयारी केली नसताना देखील त्यांच्यावरती ही लोकसभेची उमेदवारी लादली गेली असं देखील आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून त्यांना पुरेपूर वेळ भेटला नाही व्यवस्थित नियोजन करता आलं नाही आणि या नियोजनाअभावी त्यांचा पराभव झाला असं आपल्याला देखील म्हणता येईल पुढचं कारण आपल्याला जर सांगायचं झालं तर ज्या पद्धतीनं रणजितसिंह मोहिते पाटील त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील त्यानंतर गोरेबंधू त्यानंतर स्वतः रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यानंतर करमाळा तालुक्याचे आमदार नारायणाबा पाटील या सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आणि त्या प्रचाराचं फलित म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले अशा पद्धतीनं संजय शिंदे यांच्याकडे असे कुठलीही मोठी फळी दिसली नाही किंवा जरी दिसली तरी त्यांचा एक सुनियोजित असा प्रचार झाला नाही खुद्द संजय शिंदे यांचे मोठे बंधू बबनदादा शिंदे यांचे देखील मोठमोठे दौरे झाले नाहीत मोठमोठे त्यांची भाषणं झाली नाहीत मोठमोठ्या त्यांच्या सभा झाल्या नाहीत आणि हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला मानता येईल की संजय शिंदे यांचा या ठिकाणी पराभव झाला तर या ठिकाणी आपण संजय शिंदे यांच्या पराभवाची एक कारणं पाहिलेली आहेत या व्यतिरिक्त जरी काही कारणं असतील असं आपल्याला वाटत असेल तर नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अशा नवनवीन अॅनालिसिससाठी राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा नवभारत टी व्ही मराठी आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच नवभारत टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद